अबा सांगा ना लवकर, कुठे आलो आहे आपण? तुम्ही वॉटर पार्कला आणलंय ना आम्हाला? नाही नाही, मॉलमध्ये. अरे अरे अरे, जरा थांबा. 1 2 3. वाव, हे कुठे आलोय आपण? आपण आलोय आपल्या गावी. या, तुम्हाला मी गंमत दाखवतो. ही हिरवीगार शेती आणि ओली ओली माती, झाडावरची घरटी आणि त्यात पाखरे गीत गाती, चुलीवर बंत जेवण इथे आणि झोपताना आबाळ असत चिताशी, सगळ्यांना जोडून ठेवणाऱ्या गावाची ही बात अशी. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, माती मध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, माती मध्ये दरवळणारे हे गाव माझे. चल्लोशी आहे आता उठाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला, शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावधान. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद हनीच्या अंगावरती चिमणीती चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा, नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा, पण दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीला गावीच यायचं. हे गाव क्या बात आहे, क्या बात आहे, कमाल. मला माझ्या गावाची आठवण झाली, खूप कमाल. वैभव सर, तुम्ही या दोघींना एवढी उत्तम साथ दिली त्यासाठी खरंच खूप थँक्यू. मी तुम्हाला विनंती करते की प्लीज तुम्ही तुमच्या जागेवर बसा. क्या बात आहे सई शरयू, खूप कमाल, कमाल परफॉर्मन्स होता. आता आपण विचारूयात आपल्या क्लास टीचरना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. मॅम, सुपर्ब ॲक्ट, सुपर्ब ॲक्ट वैभव. मी यावेळी त्याला असं चॅलेंज दिलं होतं, या मंचावरती तुम्हाला आपली सुट्टीत गावाला जायची जी मज्जा असते तर त्याची सगळ्याची एक मस्त सैर घडवून आली. ओपनिंगपासनं जेव्हा हे सगळं उभं केलं तर आपण गावाची आठवण आली मला, कारण मी पण लहानपणी एक सुट्टी म्हटलं की आपण जनरली गावाला जातो तर पंप हातांनी पाण्याचा दाखवलास, चिंचेचं झाड असणार कारण अचतुक तुम्ही करत होतात. सो आम्ही जनरली अभिनयात प्रॉपर्टी न वापरता ज्या मुवमेंट्स करतो त्या सगळ्या मुवमेंट्स ह्याच्यात होत्या. त्यातल्या स्टार मूव्ज एक तर पक्षी दोघींचे पायाच्या मुवमेंट्स होत्या. शेवटचा वॉज व्हेरी डिफिकल्ट, त्या दोघींना घेऊन करणं. सो अशा खूप खूप स्टार मूव्हनी हा ॲक्ट भरलेला होता आणि ॲक्च्युली तू आम्हाला त्या सगळ्या गावात घेऊन गेला. सो वैभव, इट वॉज अ आउटस्टँडिंग ॲक्ट. नाईस, व्हेरी नाईस, थँक्यू मॅम. आउटस्टँडिंग ॲक्ट. मला असं वाटतं मला ही घंटा द्यायचीच आहे काही झालं तरी, पण मला थँक्यू म्हणायचं यासाठी की तुम्ही मला परत त्या एरामध्ये घेऊन गेलात
आणि टी व्ही समोर बसलेल्या प्रत्येकाला, स्टार प्रवाह बघणाऱ्या प्रत्येकाला, हा जल्लोषाचा कार्यक्रम बघताना प्रत्येकाला असं वाटणार अरे ह्या सुट्टीमध्ये यावेळेला आपण इकडे जाऊया का रे, आपल्या गावी जाऊया का रे आणि मजा करूया का, आहे ना? त्याबद्दल देऊ घंटा. Ready, 1, 2, 3. वाह 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 वाह. श्रुता, ह्या दोघी या मंचावरच्या पहिल्या सेमी फायनलिस्ट आहेत, तर मला तुला विचारायचं की हा त्यांचा ऍक्ट तुला कसा वाटला? मी ऍक्च्युली खरं सांगू, इतक्या छान पद्धतीने आणि सहज रित्या आपल्या आईबाबांनी आपल्याला समजावलं ना, तर खरंच आम्ही जाऊ, म्हणजे दर मे मध्ये आम्ही सुट्टीला गावालाच जाऊ. आणि ऑल्सो वुमेन्स डेचा ऍक्ट पाहिला होता मी, सई आणि शरेवचा, आणि ज्या पद्धतीने तुम्ही परफॉर्म केलं होतं त्यासाठी सुद्धा खूप कमाल. आणि मला असं वाटलं होतं की कधी मी यांना लाईव्ह बघणार, कधी मला संधी मिळेल यांना लाईव्ह बघायची. अँड नाव सी, आज माझ्या फिल्मच्या निमित्ताने, सर्किट फिल्मच्या निमित्ताने मी इथे आले, ह्या मंचावर आले आणि तुम्हा दोघींना लाईव्ह बघू शकले. सो पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. आणि ऑलरेडी तुम्ही सेमीफायनल्समध्ये पोहोचले आहेत, त्यामुळे त्याच्यासाठीही कॉंग्रॅच्युलेशन्स. क्या बात आहे. मी एक नक्की सांगेन, त्या लिफ्ट्स इतक्या सुंदर होत्या ना, आणि हे कुठेतरी ना एक मुलगी आपल्या वडिलांवर डोळे बंद करून विश्वास ठेवते, तो कुठेतरी तो विश्वास दिसला. आणि हॅट्स ऑफ टू द परफॉर्मन्स, इट वॉज अमेझिंग, आउटस्टँडिंग. सई शरयू, असेच कडक परफॉर्मन्सेस देत राहा, पुढल्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. प्लीज बाकांवर जाऊन बसा.